श्रीराम अंबज्ञ मी अर्चना विराज अष्टा उपासना केंद्रातून मी मनाशी अनुभव असं सांगितलं की माझ्या मिस्टरांना कॅन्सर झालेला आहे. मग त्या ते कळायच्या अगोदर दोन दिवस माझं पेंडल एकाएकी पडलं. अजिबात सापडलं, मी खूप शोधलं ते अजिबात सापडलं. मग मला असं वाटायला लागलं की बापू माझ्यापासून दूर का गेले, मला काय करणार आहे असं की माझ्यापासून बापू दूर गेले. मी खूप शोधलं खूप शोधले असं काय म्हटलं, मग कुठलं तरी मला बापूंचं पेंडल सापडू दे ते माझ्या गळ्यात पण गेले, पण ते काही सापडलं नाही. आणि त्याच्यानंतर तिसऱ्याच दिवशी यांना कॅन्सर झालेलं मला समजलं. मग मला खूप भीती वाटली, मग आता काय करायचं. मग यांनी एक डॉक्टरने म्हटलेले होते त्यांच्याकडे ट्रीटमेंट वगैरे होणार होती, तरी पण मी ह्या सगळ्यांना सांगितलं की आता काय करायचं. मग ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्ही मस्के काकांना भेटा आणि तुमचं आपण रिपोर्ट सुचिंदादांना वरती पाठवूया, म्हणून ते काहीतरी नक्कीच एक उपाय तुम्हाला सांगतील म्हणून. मग मी ठीक आहे म्हटले. मग ना त्या दिवशी एकच घरात स्क्रीन टच मोबाईल एकच चांगला होता आणि यांनी सांगितलं की त्यांचा जो रिपोर्ट आहे तो तुम्ही आम्हाला पाठवा. मग रिपोर्ट पाठवायचा कसा, कारण मोबाईल फक्त ह्यांच्याकडे आणि हे कायम जवळ ठेवत होते, घरात अजिबात मोबाईल ठेवत नव्हते. मग मी बापूंना विनंती केली की बापू मला काहीही करून रिपोर्ट पाठवायचा आहे आणि यांना एक तासभर मोबाईल घरात ठेवून जायची बुद्धी द्या. मग त्याच दिवशी दुपारी त्यांचं हे संपलं आणि त्यांनी चार्जिंगला लावला मोबाईल आणि मला म्हटले की तू फोन आला तर घे आणि मी जातो बाहेर म्हणून. आणि ते गेले बाहेर. मग मी मुलाला सांगितलं आणि पटकन रिपोर्ट यांना पाठवला. रिपोर्ट पाठवल्यानंतर यांनी वरती सुचिंदादांना पाठवला. मग मस्के काकांनी तिथे दुकानात मला 12 ते 2 ची वेळ दिलेली, त्यावेळेस जाऊन तुम्ही भेटा आणि तुम्हाला ते काहीतरी सांगतील म्हणून. मग मी जायला निघाले घरातनं आणि निघताना निघाले थोड्याच अंतरावर गेले आणि एक 27-28 वर्षाचा मुलगा असेल, काळी पॅन्ट काळा शर्ट घातलेला त्याने आणि तो सारखा माझा पाठलाग करायला लागला. एक 3-4 वेळेला माझ्या थोडं पुढे जवळून पुढे जाणार आणि परत थांबणार आणि माझ्याकडेच लक्ष होतं त्याचं पूर्ण. मी पहिल्यांदा 2-3 वेळेला खूप दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर मला लक्षात आलं की हा माझाच पाठलाग करतोय म्हणून. मग मी घाबरले आणि एवढी घाबरले की मला राम लक्ष आठवेना, कुठला जग सापडेना, कुठलं काहीच आठवेना मला, फक्त बापू 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 असं म्हणत म्हणत मी पुढे निघाले होते. आणि नंतर मग मी शेवटी परत बापूंना म्हणले की बापू हा जर आता 5व्यांदा माझ्या जर समोर आला तर मी परत घरी जाणार. मग मी त्या पद्धतीने तो परत आला माझ्या आडवा परत आणि थोडा अंतर जाऊन थांबला. त्याचं पूर्ण लक्ष तेव्हा पण माझ्याच कडे होतं. मग मी परत घरी आले, भर घरी आले. घरी आल्यानंतर यांना सगळ्यांना फोन केला की मी घरी आलेली आणि असा असा अनुभव मला आलेला आहे आणि खूप रडायला लागले. मग यांनी मला सगळ्यांनी खूप धीर दिला आणि सांगितलं तुम्ही काहीही करून दुकानात जावाच म्हणून, काय पण करा, कुणाला पण सोडत घ्या, काय पण करा, दुसरा रस्ता बदला, काहीही युक्ती करा. मग मी बाबूंच्या पुढे बसले 5 मिनिटं, उदीक टाकून पाणी दिले. मग थोडासा धीर आला मला. मग मी बापूंना म्हटलं बापू मी परत एकदा धाडस करते पण मला कोणतरी सोबत म्हणू दे, मला एकटीला पाठ जाऊ देऊ नका. मग मी परत बाहेर पडले आणि दुसऱ्या रस्त्यानं जायचं म्हटले. मग तेवढ्यात माझी एक मैत्रीण आधीची होती, ती मैत्रीण मला रस्त्यात भेटली. मग मी तिला सांगितलं की ह्या दुकानात मला जायचं आहे आणि त्या जायला मला दुसरा रस्ता कुठून आहे, जवळचा पाहिजे मला. ती म्हटली आहे माझ्या घरापर्यंत चला, तिथून तुम्हाला मी रस्ता दाखवते. मग तिथपर्यंत तिच्या बरोबर गेले. मग सर्व दुकानात आले आणि दुकानात मग आल्यानंतर खूप खामाखूम झालेले, खूप घाबरलेले. मग मस्के काकांनी मला पाणी वगैरे प्यायला दिलं आणि मग धीर दिला थोडासा. मग तोपर्यंत माझा मोबाईल घरात थांबलेला. मग ह्या सगळ्या जणी मला फोन करत होत्या. मग शेवटी शुभांगी वीरांनी त्यांच्या मिश्रांना म्हणजे राजेशांना फोन केला की ते काय जाऊन काय झाले बघा, त्या फोन पण उचलत नाही आहे, त्या दुकानात पोहोचल्यात की नाही ते पण काय माहित नाही, कळायचं ना झाले काय. मग ते दुकानात आले तर दुकानात मी होते तिथं. मग त्या दोघांनी मला खूप समजावलं आणि अशा वेळेला काय उपाय करायचे ते पण सांगितलं. मग त्यांनी सुचिंदादांना हे फोन केला. मग तिथं निलम वीरा होत्या. मग त्यांनी फोन उचलला आणि म्हटलं की दुसऱ्या दिवशी ह्याच वेळेला मला फोन करा, मी तुम्हाला उपाय सांगतो. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला पुन्हा. मग त्यांनी मला 3 वेळेला रोज राम रक्षा म्हणा आणि ज्या दिवशी टेस्ट वगैरे होत्या सोमवारी त्या दिवशी जास्तीत जास्त वेळा राम रक्षा म्हणा. मग त्या पद्धतीनं मी रोज 3 वेळेला त्याच दिवसापासून सुरुवात केली राम रक्षा म्हणायला. आणि रिपोर्टच्या दिवशी 35 वेळेला राम रक्षा म्हणली दुपारी 1 वाजेपर्यंत. मग सगळे रिपोर्ट वगैरे व्यवस्थित आले. मग ऑपरेशन वगैरे झालं, ते शुद्धीवर आले आणि मग ट्रीटमेंट पूर्ण करून आम्ही घरी आलो. मग श्रीराम अंबज्ञ माझं.